सिंचन घोटाळ्यातला संशयित आरोपी आणि प्रसिद्ध उद्योगपती जिगर ठक्करनं आत्महत्या केली आहे. यावेळी जिगर ठक्कर यांच्याकडे सिंचन घोटाळ्यासंबंधी काही महत्वाची कागदपत्रं सापडली आहेत. त्यातून महत्वाची माहिती हाती लागण्याची शक्यताही आहे. सिंचन घोटाळ्यातल्या आरोपीची आत्महत्या, स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या. जिगर ठक्कर यांनी संपवलं आयुष्य. गोसेखुर्द सिंचन घोटाळ्याला एक वेगळं वळण लागलंय. या प्रकरणातला एक आरोपी जिगर ठक्कर यानं त्याच्या गाडीत स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. त्यानंतर जिगर ठक्कर याच्या गाडीत घोटाळ्यासंबंधी काही महत्वाची कागदपत्रं सापडली आहेत. नुकतंच विशेष लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं डी ठक्कर कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे प्रवीण ठक्कर, विशाल ठक्कर आणि जिगर ठक्कर यांच्या विरोधात आरोपपत्र न्यायालयात सादर केलं होतं. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिंचन घोटाळ्याप्रकरणी जी कागदपत्रं जिगर ठक्कर यांच्या गाडीत सापडली आहेत त्यामुळे सिंचन घोटाळ्यात मोठे खुलासे होऊ शकतात. जिगर ठक्कर नावाच्या इसमाने आपल्याकडे जे लायसन्स पेपर होतं त्यातनं स्वतःला डोक्याला लावून त्यातनं गोळी झाडली आणि त्यात तो जेव्हा जखमी अवस्थेत होता तेव्हा आम्ही त्याला पोलीस हॉस्पिटलला नेलं असं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आणि त्यानुसार आम्ही एडीआर त्या ठिकाणी दाखल केलेला आहे. आमचा तपास त्यामध्ये सुरू आहे आणि तपासामध्ये जे पण तथ्य येईल ते आम्ही आमच्यासमोर वाढवू. गोसेखुर्द सिंचन प्रकल्पात डी ठक्कर कन्स्ट्रक्शन कंपनीला नियम बाह्य कंत्राट देण्यात आलं होतं. 56,57,00,000 रुपयांचा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. जिगर ठक्कर यांनी केलेली आत्महत्या आणि त्यामागची कारणं यामुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली. 9 जानेवारीला गोसेखुर्द सिंचन घोटाळ्याप्रकरणी 4,457 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. त्या दिवसांपासून जिगर ठक्कर यांचे कुणाशी तरी खटके उडू लागले होते त्यामुळे जिगर ठक्कर अस्वस्थ होते. सिंचन घोटाळ्यातील संशयित आरोपी म्हणून झालेली नामुष्की, याच गोष्टीमुळे व्यवसायात झालेले कोट्यवधी रुपयांचे नुकसान, या गोष्टींमुळे गेले अनेक दिवस जिगर ठक्कर यांचे अनेकांशी वाद होत होते. हे वाद इतके विकोपाला गेले की शेवटी जिगर ठक्कर यांनी आत्महत्या केली. नेमके जिगर ठक्कर यांच्याशी कोणाचे वाद होत होते याचा तपास आता मुंबई पोलीस करत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट मुस्ताकसह अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.